नमस्कार काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुका सोबळावरती लढण्याचा नारा दिला असून काँग्रेस पक्ष या संपूर्ण निवडणुका आता एकट्याने लढणार आहे दरम्यान काँग्रेस पक्षाने आपलं धोरण जाहीर केलं आहे त्याचबरोबर स्थानिक पातळीवरती कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नसल्याचं देखील स्पष्टीकरण यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आलं आहे यामध्येच काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याद्वारे संपूर्ण जिल्हा प्रभारींना आदेश देण्यात आले आहे परंतु राज्यात महाविकास आघाडी असून देखील काँग्रेसने पहिल्यांदाच अधिकृतरित्या भूमिका जाहीर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातो विशेष म्हणजे राज्यात तीन पक्षाचं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना काँग्रेस पक्षाने सोहळाची भूमिका घेतल्यानं ना, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या व्यक्त केलं जात आहे आगामी महानगरपालिका जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुका सोहळावरती लढण्याचे आदेश काँग्रेसचे नेते आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांबरोबरच कार्यकर्त्यांना दिले आहे खर तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोहळावरती लढण्याबाबत सर्व जिल्हाध्यक्ष कार्यकारी अध्यक्षांना पत्र देऊन भूमिका सांगितली आहे त्याचबरोबर या निवडणुका कोणत्याही प्रकारचे करण्याचे स्पष्ट आदेश देखील यावेळी नाना पटोले यांनी दिले आहे दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वारंवार सोहळाची भाषा करतो त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य निवडणुका सोहळ्यावरती लढण्याबाबत कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिक पुणे महानगरपालिका निवडणुका तोंडावरती आल्या असताना काँग्रेसने असा पवित्र घेतल्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे तर मित्रांनो काँग्रेस पक्षाच्या एकला चळवळीच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाच्या भूमिके बद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करा मात्र अजिबात विसरू नका नमस्कार मित्रांनो मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच